गुह्या बरं या शब्दावरून समजून येतं की राजविद्या राजगुह्ययोग नावाचा 9वा अध्याय जो भगवद्गीतेचा मध्यवर्ती अध्याय समजला जातो. अप्रतिम गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. अर्पण कसं करावं, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती, हे सगळ्या गोष्टी मानवनिर्मित नाही आहेत, त्याचंच त्याला अर्पण करतोय अशी भावना असावी. यत करोशी यत अश्नाशी यत जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंते यत तत् कुरुष्व मदर्पणम, असा भक्तिभाव सुंदर रीतीने सांगितलं, जे जे करतोस ते मला अर्पण. याच्या मध्ये असलेला स्वामी अखंडानंदांना एकाने विचारलं की एवढं काय भगवानांना पाणी वाहण्याचं महत्व आहे. त्याच्यावर त्यांनी असं म्हटलं की भगवान का पाणी पिणे का महत्व नाही आहे, आपके ले जाने का महत्व आहे. म्हणजे तुमची भावना ती व्यक्त करत असते. फार सुंदर अशा प्रकाराने महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात की अनन्याश्चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. हा मध्यवर्ती श्लोक गीतेचा समजला जातो. योगक्षेमं महाम्यहं सगळ्यांनाच आवडतं, आपला योगक्षेम कुणीतरी व्हायला पाहिजे. विमा कंपनीला सुद्धा ते आवडलेलं आहे ब्रीद वाक्य. फक्त फरक एवढाच आहे की आपण गेल्यानंतर इतरांचं ते वाहतात आणि भगवान आपला स्वतःचा जिवंत असताना हो. पण त्याच्यामध्ये अनन्य या शब्दाचा अर्थ आहे की त्याच्याशी एकरूप होणे हा एक अर्थ आहे, की त्याच्यापासून भिन्नच नाही असा अनन्य. आणि दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा आधार नाही आश्रय नाही असा. अन्याश्रयाणाम त्यागा अनन्यता अशी नारदांनी व्याख्या केलेली. इतकं सगळं अर्जुनाच्या जीवनामध्ये स्पष्ट दिसतं या सर्व गोष्टी. एक फार सुंदर प्रसंग आहे की जेव्हा युद्ध करण्याच्या पूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णांच्याकडे जातात आणि एकतर न लढणारा मी एकटा आणि दुसऱ्या बाजूला माझी सगळी नारायणी सेना, याच्यापैकी तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागा. तर अर्जुन जो आहे तो श्रीकृष्णा तूच आम्हाला पाहिजेस म्हणून कृष्णाला मागतो आणि का दुर्योधन आनंदाने नारायणी सेना घेऊन जातो. तर त्याच्यावरती कृष्ण अर्जुनाला विचारतो, अरे युद्धाचा प्रसंग आहे आणि मग तू मलाच का मागितलंस, सैन्याकाने मागितलंस? तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो की नारायणा, प्राण नसला तर हजारो शरीरांचा काय उपयोग आहे, तू आमचा प्राण आहेस. आणि दुसरं वाक्य तो म्हणतो की कृष्णा आणि आम्ही मागावं आणि नंतर तू आमच्याकडे यावंस, इतकं का आम्ही तुला परके आहोत. भावनात्मक आव्हान, कृष्णाला काही बोलता येत नाही. इतका तो अर्जुन कृष्णाच्यावरती पूर्णपणाने, स्वतःच्या मध्ये पूर्ण क्षमता आहे पण सगळं बळ एका प्रसंगामध्ये कर्ण म्हणतो तुमच्यापाशी काय, सगळं बळ तुमचं कृष्णामुळे आहे. त्याच्यावरती अर्जुन म्हणतो की खरंच आहे कृष्णामुळे, लगेच म्हणतो थांब दाखवतो वगैरे असं काय म्हणत नाही. तो लगेच म्हणतो की खरंच कृष्णा, म्हणजे एखादा वीर 7 वेळा त्यांनी या कर्णाला हरवलेलं आहे. एक प्रसंग असा आहे तो महाभारतामध्ये, फार सुंदर प्रसंग आहे, की ज्यावेळेला भीष्मांची दुर्योधन शंका घेतो की ते योग्य रीतीने लढत नाहीयेत म्हणून भीष्म प्रतिज्ञा करतात की उद्या अर्जुनाला तरी मी रणांगणावर पाडीन किंवा मी तरी पडेन. अशी भीष्मांची प्रतिज्ञा व्हायल्यानंतर पांडवांच्या गोटामध्ये खूप भीती निर्माण होते, कारण की भीष्मांनी त्यावेळेचे सगळ्यात मोठे युद्ध कौशल्य असलेले सर्वात मोठे धनुर्धर त्यांना मानलं जात असे. आणि त्यांनी केलेली प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा, त्यांनी लहानपणापासून एकही प्रतिज्ञा मोडलेली नव्हती. जशी लहानपणापासून आपण एकही प्रतिज्ञा पाळलेली नाही आहे तशी त्यांनी कुठलीही प्रतिज्ञा मोडलेली नव्हती. त्यामुळे आता उद्या काय होणार अशी भीती होती. आणि कृष्ण द्रौपदीला घेऊन भीष्मांच्या राहुटीमध्ये जातो, तिला सांगतो की तू एक साध्या स्त्रीचा पोशाख कर, हातामध्ये फक्त बांगड्या ठेव आणि का त्याच्यानंतर तिथे भीष्म ध्यान करत असतील रात्रीच्या वेळेला, त्यावेळेला त्यांचं ध्यान संपल्यानंतर ओम ओम म्हणतील आणि का ते वळतील, त्यावेळेला तू अंधारामध्ये नमस्कार करताना
बांगड्यांचा आवाज होतो स्त्रियांच्या पूर्वी नमस्कार करत असत स्त्रिया बांगड्यांचा आवाज त्या बांगड्यांचा आवाज होत असत तर त्या बांगड्यांचा आवाज होईल आणि त्या बांगड्यांचा आवाज झाला की ते तुला मग तू एवढंच कर बास आणि हा एका वृद्ध माणसाचा वेश घेऊन हातात दिवा घेऊन तो दाखवत जातो आणि मग तिथंच गेल्यानंतर अशा रीतीने अंधारामध्ये द्रौपदी उभी राहते आणि भीष्मा ज्यावेळेला ध्यान संपून ओम ओम म्हणतात त्यावेळेला ती नमस्कार करते आणि त्यावेळेला बांगड्यांचा आवाज होतो तो ऐकल्या ऐकल्या सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात आणि विचारतात कोण आहे आर्य धर्म आहे कोण आहे विचारून मग आशीर्वाद देत नाहीत पहिल्यांदा आशीर्वाद आणि मग कोण आहे विचार आणि तो विचारल्यानंतर ही म्हणते मी द्रौपदी आहे आता भीष्माने प्रतिज्ञा केलेली की हिच्याच नवऱ्याला मारायचं आणि हिला आपण आता सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळे एकदम म्हणतात कृष्ण कुठं आहे कारण द्रौपदी ही तुझी अक्कल नाही आहे आणि मग लगेच ते कृष्णाच्या पुढे जाऊन उभे राहतात देवा नमस्कार असो ते म्हणले की कसं काय तुम्हाला ओळखलं ते म्हणले की काय आहे की ध्यानामध्ये मी तुझं ध्यान करत असताना एका म्हाताऱ्याच्या रूपामध्ये हातात दिवा धरून तू मला दिसलास म्हणून मी इथं आलो एवढा माझा भक्त आहे तर विरुद्ध बाजूला का उभा आहेस तर की तुझ्याच बाजूला उभं राहिलं तर तुझा चेहरा कसा दिसणार म्हणून विरुद्ध बाजूला उभा आहे असा खूप सुंदर संवाद येतो आणि मग त्याच्यानंतर म्हणतात की एकच मागायचं आहे कृष्ण म्हणतो आता हा काय मागणार कोणाकडे तो म्हणतो काही विशेष मागत नाही आहे मी आता उद्या पडेन त्यावेळेला माझा कंठरुद्ध होऊन मला काय आठवत नाही असं होऊ नये तुझं स्मरण राहावं शेवटपर्यंत तुझं नाम मुखामध्ये राहावं तर त्याच्यानंतर कृष्ण असं म्हणतो की असं कसं होईल तू एवढा मोठा धरोहर धरायचा आणि तू कसा पडशील तर त्याच्यावरती भीष्म म्हणतात की तू ज्यांच्या बाजूनी आहेस त्याचा पराभव होईल असं समजण्या इतका तरी मी मूर्ख नाही आहे त्यावेळी मी पडणार आहे निश्चित आहे त्यावेळी कृष्ण त्याला आशीर्वाद देतात आणि ते सगळे प्रकार करून ज्यावेळेला परत येतात त्यावेळेस ज्याच्यासाठी हा सगळा उपद्व्याप केला तो अर्जुन धाराडोर घोरत पडलेला असतो आणि मग कृष्णाला राग येतो कृष्ण त्याला हलून उठवतो म्हणतो की अर्जुन झोपलोस काय घोरतोयस काय तर त्याला काय झालं तुला मारण्याची भीष्माने प्रतिज्ञा केलेलं तुला माहित नाही का माहितीये म्हणला मग तू झोपतोस कसा तर अर्जुन असं म्हणतो माझी काळजी करणारा जर जागा आहे तर मी झोपायला काय इतका तो पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांच्यावरती निर्भर असलेला हा जो अर्जुन आहे त्या अर्जुनाचं अनन्यास चिंतयंतो माम याच्यामधलं मध्यवर्ती सूत्रामध्ये अनन्य कसं असावं त्याचं उदाहरणच अर्जुन त्याच्यानंतर ह्याच अध्यायाच्या मध्ये एक विशेष गोष्ट सांगितलेली आहे की हे सगळं जगत जे आहे त्या जगत रूपाने मीच आहे याला चिद्विलासवाद असं म्हटलं जात की सागराच्या मध्ये लाटा आहेत आणि त्या असं पण म्हणता येईल की लाटांमध्ये सागर आहे या सगळ्या गोष्टी सोडून सागराला विचारलं की लाटांमध्ये तू आहेस का तुझ्यामध्ये लाटा आहेत तो म्हणतो लाटा म्हणजे काय मीच आहे जसं सगळं विश्व मीच आहे अशा प्रकारचा जो चित्विलासवाद जी अंतिम उच्च धारणा समजली जाते तो या नव्या अध्यायामध्ये विशेष भाग आणि यानंतर मग जो दहावा म्हणून या नवव्या अध्यायाचं वर्णन करताना दहाव्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात गुळ साखर माले याचे गुळ साखर आणि काकवी या तिन्हींचे बांधे तरी एकाची रसाचे म्हणजे उसाच्याच रसाचे बांधे आहेत बांधे तरी एकाच रसाचे बरी स्वाद गोडी याचे आन आन जैसे परंतु स्वाद आणि गोडी मात्र वेगळे वेगळे आहेत तसे हे अध्याय गीतेचे बरी अनुर्वाच्य पण नवमीचे जे अनुवाद दिलो हे तुमचे सामर्थ्य प्रभू म्हणून तुमच्या कृपेने मी याचा अनुवाद करू शकलो असं ते म्हणतात इतका तो अप्रतिम अध्याय आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सांगता 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 एका विशिष्ट कुठंतरी आम्हाला तू आहेस असं भावना करता येईल असं तू सांग सगळीकडेच तू आहेस याने काही माझं समाधान होत नाही मग सांगतो की मी सूर्यात आहे मी चंद्रात आहे अशा जवळजवळ 81 विधुभूती सांगितल्या त्याच्यामध्ये 10व्या अध्यायाच्यामध्ये आणि हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये एक विलक्षण इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा तो भगवान श्रीकृष्णांना विचारतो ते आपण आता ऐकूया अर्जुना तुझ्या मनात काही इच्छा आहे सांग बरं काय ती देवा देवा तू खरोखरी मन कवडा आहेस रे माझ्या मनात एक प्रश्न आहे अर्जुना तुझ्यावर मी अगदी प्रसन्न आहे काय मागशील ते देईन मला हे सांग देवा
तू या चराचराला त्रिभुवनाला अंतर बाह्य व्यापून आहेस, बरोबर आहे ना? आता खास आवश्यक पुढे बोल. तर मग तुझं ते विश्वरूप पाहायला मी अतिशय उत्सुक आहे रे. तेव्हा मला माहिती आहे की मी जे काय विचारतोय ते मला झेपणार नाही असं भलतच काहीतरी मी मागतोय. पण देवा, लेकरांनी आईजवळ हट्ट नाही केला तर मग कोणाजवळ करायचा? असंच म्हणतोस. तर पहा हे विश्वरूप. पार्थासाठी योगेश्वर तो करी अद्भुत लीला. पार्थासाठी योगेश्वर तो करी अद्भुत लीला. दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला. दिव्यते बहुवर्णाकृति अनेक चेथे आश्चर्येति. रूप दिव्यते बहुवर्णाकृति अनेक चेथे आश्चर्येति. चर्म चक्षु परि पाहुन शकति, चर्म चक्षु परि पाहुन शकति. दिव्य दृष्टि तो म्हणूनी देतसे, दिव्य दृष्टि तो म्हणूनी देतसे. श्रीहरि पार्थाला, श्रीहरि पार्थाला, दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला. अनेक डोळे अनेक वदने अनेक अद्भुत जिथे दर्शने. अनेक डोळे अनेक वदने अनेक अद्भुत जिथे दर्शने. किती कशोभती दिव्याभरणे, किती कशोभती दिव्याभरणे. अनेक शस्त्रे अस्त्रे हाती, अनेक शस्त्रे अस्त्रे हाती. प्रभु ऐसा नटला, प्रभु ऐसा नटला, दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला. तेज हजारो रवि बिंबांचे, एक वटे जरी गगनी साचे. तेज हजारो रवि बिंबांचे, एक वटे जरी गगनी साचे. सरस त्याहुनी तेज प्रभूते, सरस त्याहुनी तेज प्रभूते. तेजोमय पाहून रूप ते, तेजोमय पाहून रूप ते. महारथी दीपला, महारथी दीपला, दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला, दावितो विश्वरूप त्याला.
से मग भान हर पले पार्था से मग भान हर पले चकित विस्मय मानस झाले चकित विस्मय मानस झाले तनुवरी रोमांच दाटले तनुवरी रोमांच दाटले हात जोडुनी नम्रपणे तो हात जोडुनी नम्रपणे तो नमवी शीर्षाला नमवी शीर्षाला दावितो विश्वरूप त्याला दावितो विश्वरूप त्याला दावितो विश्वरूप त्याला रथावर सारथी म्हणून बसलेल्या भगवान श्रीकृष्णाने आपलं विश्वरूप ज्या वेळेला अर्जुनाला दाखवलं त्यावेळेला ते त्याला सोसवे ना कारण ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आहे पुढे पाठीमागे वर खाली सर्व बाजूने त्याला विश्वरूप दिसायला लागलं त्यामुळे त्याला ते सोसवलं नाही म्हणून त्याने डोळे झाकले तर आतमध्ये पण तेच दिसायला लागलं आज सगळीकडे ते भीषण विश्वरूप आहे तो महावीर भयाने पार गांगरून गेला आणि त्याबरोबर त्याच्या मनात एक पण विचार आला की या परमात्म्याला आपण आपला सखा सवंगडी मानत होतो विश्वाचं नियमन करणारा त्याला आपण आपला रथ चालवायला सांगितला त्याचा आम्ही काहीचा काहीच उपयोग करून घेतला असं म्हणतात ना की चिंतामणीचा खडा असतो तर चिंतामणीचा खडा म्हणजे काही इच्छा केली की तो पूर्ण करतो महाराजांनी वर्णन केलं की आमच्याकडे चिंतामणीचे खडे होते पण त्याचं काय करायचं आम्हाला माहीत नव्हतं म्हणून आम्ही शेतावरची पाखरं उडवायला त्याचा उपयोग केला आमच्याकडे परिसाचे गोटे होते दगड होते त्यांनी काय उपयोग करायचा ते आम्हाला कळलं नाही म्हणून आम्ही इमारतीच्या पायामध्ये ते दगड घातले म्हणजे थोडक्यात म्हणजे काहीतरीच उपयोग केला जसा हा भगवान आहे त्याचा आम्ही एक सवंगडी म्हणून खेळण्यासाठी उपयोग केला आणि एक प्रकारे अपराधच केला म्हणून तो अतिशय गदगद स्वराने तो त्याची क्षमा मागतोय नमो देवराया नमो देवराया अशा रीतीने मोठी करुणा भागतो आहे
कधी खेळता बोलता वा तुझा राखिला नाही मी मान देवा तुझा राखिला